भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो असं सा सांगत पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचा सामना करण्यासाठी संस्थात्मक क्षमता आवश्यक असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे ते आज रशियात मॉस्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीत बोलत होते शांघाय सहकार्य संघटनेचा प्रादेशिक दहशतवाद विरोधी आराखडा भारतासाठी महत्वाचा असल्याचं ते म्हणाले मुक्त पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय नियमांशी सुसंगत जागतिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला अफगाणिस्तानामधल्या सुरक्षा स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना तिथल्या शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले